विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित यामधील दिवस 9 आहे. यामध्ये आज आपण अभ्यासणारा जो उपघटक आहे तो आहे सजातीय करणीवरील क्रिया. याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार आणि करणीचे परिमेयकरण हे आपण अभ्यासणार आहोत. हे अभ्यासल्यानंतर आपल्याला सजातीय करणींचा गुणाकार करता येईल, सजातीय करणींचा भागाकार करता येईल आणि छेदाचं परिमेयीकरण देखील करता येईल. आता आपण सुरुवातीला गुणाकार आणि भागाकार या क्रिया अभ्यासणार आहोत. आता जसं इथं दिलं आहे की सजातीय करणीवरचा गुणाकार, तर गुणाकार आणि भागाकार या क्रिया करत असताना त्या दोन करणी या सजातीयच असल्या पाहिजेत असं नाही. जसं बेरीज आणि वजाबाकी करत असताना दिलेल्या करणी या सजातीयच असल्या पाहिजेत. जर त्या सजातीय नसतील तर आपल्याला त्याचं बेरीज आणि वजाबाकी करता येत नाही, मात्र गुणाकारामध्ये तो नियम लागू होत नाही. जरी त्या करणी सजातीय नसतील तरी देखील आपल्याला त्यांचा गुणाकार आणि भागाकार हा करता येतो. आता इथं पहिल्याच्यामध्ये गुणाकाराचे उदाहरण आहे. यामध्ये 4 × (12) × (2) × (3). आता या ठिकाणी ज्या करणीस्थ संख्या आहेत त्या 5, 4, तर त्याच्या सुरुवातीचे जे अंक आहेत सहगुणक आपण त्याला म्हणूया, 4 × 2 यांचा गुणाकार, त्यानंतर करणीस्थ संख्यांचा गुणाकार 12 × 3. आता 4 × 2 = 8 आणि 12 × 3 (12 × 3) = 36. तर 36 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणजे याचं आपण वर्गमूळ काढू शकतो. 8 × 6 (36 ÷ 6) (48) म्हणून याचा गुणाकार आलेला आहे 48 (48). तर तसंच भागाकाराचं पुढचं उदाहरण आहे, 8 √35 / 4 √7. आपण ते वेगळ्या मांडणीनं करूया, 8 √35 / 4 √7. पहा आता इथं हे 4 × 4 = 4 × 2 = 8 = 2. आता या ठिकाणी या करणीची ऑर्डर कोटी समान आहे, त्यामुळे आपल्याला हे एकाच करणी चिन्हामध्ये लिहिता येतं. 35 / 7 = 2 √7 / 5 = 5 / 35 म्हणजे उत्तर आलेलं आहे 2 √5. तर यानंतर परिमेयीकरण म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत, करणींचे परिमेयीकरण. आता पहा, आता ज्यावेळेस दोन करणींचा गुणाकार ही परिमेय संख्या असते, उदाहरणार्थ पहा आपण उदाहरण घेऊया इथं, हे 3 × 3 = 9 = 3 किंवा 2 √2 × 2 = 2 / 2 = 4. आता ह्यात करणी संख्या आहेत, मात्र त्यांचा गुणाकार ही परिमेय संख्या आहे. इथं या दोन करणी संख्या आहेत, मात्र त्यांचा गुणाकार ही परिमेय संख्या आहे. म्हणजे जेव्हा दोन करणी संख्येचा गुणाकार हा परिमेय संख्या असतो, त्यावेळेस त्या दोन संख्यांना, त्या करणी संख्यांना एकमेकींचे रॅशनलायझेशन फॅक्टर म्हणजे परिमेयीकरण अवयव असं म्हणतात, त्यालाच परिमेयीकरण गुणक असं म्हणतात. सॉरी पाय, इथं जेव्हा दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येते तेव्हा करणीचे परिमेयीकरण होते. तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक अवयवाच्या ऐवजी गुणक लक्षात घ्या, याला इंग्लिशमध्ये रॅशनलायझेशन फॅक्टर असं म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण घेतलेलं उदाहरण दिलेलं आहे, 3 × 3 = 3 गुणला असता 3 हे उत्तर मिळतं, जे की परिमेय संख्या आहे. म्हणून 3 ही या करणीचे इथं परिमेयीकरण झालेलं आहे, म्हणजे दोन्ही एकमेकीचे परिमेयीकरण गुणक आहेत, रॅशनलायझेशन फॅक्टर्स आहेत. आता आपल्याला यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा, 3 √6 × 2 √2. पाहिलं 3 × 2 करणीमध्ये आहे,
सहा गुणिले दोन बरोबर आहे तीन दोन सहा सहा दोन बारा पाहिजे आहे का सहा वर्गमुळात बारा नाही आता इथं बघा तर बाराचे पुन्हा आपल्याला अवयव करता येतील कुठले अवयव येतात तर चार गुणिले तीन चारचं वर्गमूळ दोन मग इथं सहा गुणिले दोन वर्गमुळात तीन म्हणजे सहा दोन बारा वर्गमुळात तीन पाहता हा अवयव आहे का हा हे उत्तर आहे का इथं ऑप्शनमध्ये आहे कुठं आहे ते सीमध्ये आहे म्हणून उत्तर आलं याचं सी उत्तर लिहित असताना एम सी क्यूमध्ये हे लक्षात ठेवायचं आपण उत्तर लिहित असताना असं उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर आपण बारावीच्या दहावीच्या बोर्ड एक्झाममध्ये देखील अशाच पद्धतीनं एम सी क्यूची उत्तरं लिहायची आहेत बहुपर्यायी प्रश्नाची तर पुढचा आहे पास सहा वर्गमुळात बारा भागिले तीन वर्गमुळात सहा आपण इथं करून पाहूया सहा वर्गमुळात बारा भागिले तीन वर्गमुळात सहा तर तीन एक तीन तीन दोन सहा दोन्हीची ऑर्डर कोटी समान आहे एकाच करणी संख्येत लिहिता येईल आपण त्याला भागूया इथं शॉर्टमध्ये सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सहा दोन बारा दोन गुणले दोन आता दोन वर्गमुळात दोन आलं सॉरी म्हणजे उत्तर आहे ऑप्शन ए दोन वर्गमुळात दोन पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील उपप्रश्न सोडवा त्याला सोपं रूप द्यायचं आहे म्हणजे याचा गुणाकार करायचा आहे तर चार वर्गमुळात पंधरा गुणिले तीन वर्गमुळात तीन चार गुणिले तीन बाहेरच्या संख्येचा गुणाकार गुणले पंधरा गुणिले तीन मग इथं आपल्याला चार त्रिक बारा पंधरा त्रिक पंचेचाळीस या पंचेचाळीसच्या अवयव आपल्याला करता येतील बारा वर्गमुळात नऊ गुणिले पाच या नऊचं वर्गमूळ तीन बारा त्रिक छत्तीस वर्गमुळात पाच हे याचं उत्तर आलेलं आहे इथं आपण बारा गुणिले तीन वर्गमुळात पाच आता हे भागाकाराचं उदाहरण आहे आठ वर्गमुळात अठ्ठावीस पाच सात गुणिले चार असं लिहितो भागिले दोन वर्गमुळात सात आता बेक बे चोक आठ तर या ठिकाणी हे एकाच कर्णे संख्येमध्ये लिहिता येईल कर्णचिन्हामध्ये भागिले सात कर्ण्याची कोटी समान आहे कोटी समान असेल तर आपल्याला हे एकाच कर्णचिन्हामध्ये लिहिता येतं सात एक सात सात एक सात बरोबर तर चार गुणिले हे वर्गमुळात चार आहे दोन चार दोन आठ हे चारचं वर्गमूळ इथं घेतलेलं आहे आता सोपं रूप द्यायचं आहे ही कर्णसंख्येची बेरीज आहे पहा सोपे रूप द्या या ठिकाणी वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात दोन दुसऱ्या कंसात आहे इथं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे अधिक तीन वर्गमुळात दोन पाहता याचा गुणाकार आपण इथं करूया या खालच्या बाजूला हे पाच वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन ज्यावेळेस कंसानं कंसाला आपण गुंतो त्यावेळेस पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं या दुसऱ्या कंसाला आपण गुंतो म्हणजे वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमुळात दोन पा वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच हे पाच परिमेयीकरण झालं अधिक आता हे तीन गुणिले इथली संख्या एक तीन वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात पाच वर्गमुळात दहा इथं गुणाकार आणि भागाकार या क्रिया करत असताना त्या कर्णींची कोटी फक्त समान पाहिजे कर्णिस्थ संख्या समान असेल नसेल म्हणजेच दिलेल्या कर्णी या सजातीय असतील किंवा नसतील तरी आपल्याला त्यांचा गुणाकार आणि भागाकार हा करता येतो अधिक इथं एक संख्या इथं तीन आहे तीन एक तीन वर्गमुळात दोन गुणले वर्गमुळात दोन हे दोन पाहता पाच हे तीन दोन सहा आणि पाच हे अकरा अधिक तीन वर्गमुळात दहा एक वर्गमुळात दहा तर सजातीय आहे त्या करणे यांची बेरीज होते चार वर्गमुळात दहा आता याच्यापेक्षा हे अधिक सिम्प्लिफाय होत नाही सरळ रूपाला देता येत नाही म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी संपलेलं आहे तर पुढचा प्रश्न आहे पाच चौथा छेदाचे परिमेयीकरण करा याच्यामध्ये एक वर्गमुळात अकरा आहे तर परिमेयीकरण करायचं आहे म्हणजेच आपल्याला छेदस्थानी परिमेय संख्या आणायची आहे अंशस्थानी किती काही येईना म्हणजे इथं आपल्याला याचा परिमेयीकरण गुणक घ्यायचा आहे
जो की वर्गमूळात 11 आहे. मग फक्त छेदाला गुणून चालेल का? नाही, अंशाला पण त्याच संख्येने गुणावं लागेल. वर्गमूळात 11, वर्गमूळात 11 गुणिले 1, वर्गमूळात 11, वर्गमूळात 11 गुणिले वर्गमूळात 11 बरोबर 11. इथं हा छेद परिमेय संख्या झाला आहे, म्हणजे इथं छेदाची परिमेयकरण झालेलं आहे. असंच दुसरं उदाहरण आहे पायाच्यामध्ये, 3/5 वर्गमूळात 7. आता पहा, 3/5 वर्गमूळात 7 छेदाचं परिमेयकरण करायचं. ह्याचं परिमेयकरण गुणक घेतलं आपण, वर्गमूळात 7 गुणलं, अंशाला पण त्याच संख्येनं गुणलं, बरोबर 3/7/5 गुणिले वर्गमूळात 7 गुणले वर्गमूळात 7 बरोबर 7. 5 7 35 या ठिकाणी छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे. इथे आपला 9व्या दिवसाचा सेतू अभ्यास आणि सेतू अभ्यासामधील स्वाध्याय संपलेला आहे. आपण हा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे.